शरद पवार आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत. लातूर जिल्ह्यातले महत्त्वाचे मंत्री संजय बनसोडे आपल्याबरोबर आहेत. बनसोडे साहेब, अजित पवारांसोबत तुम्ही बंड केल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवारांची आणि तुमची भेट होती आहे. भेटल्यानंतरच्या काय भावना असतील? आणि आज आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब लातूरच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी येत आहेत. आणि पवारसाहेब जो येत आहेत की 1993 जे आमच्या भागामध्ये भूकंप झाला होता, त्या भूकंपामध्ये आदरणीय पवारसाहेबांनी खूप मोठं काम त्या ठिकाणी केलं होतं. आणि म्हणून त्या परिसरातील उमरगा असेल, किल्लारी असेल, लातूर जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, इथल्या सर्व जनतेने पवारसाहेबांचा एक कृतज्ञता सोहळा त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि ते नॉन पॉलिटिकल आहे, सर्व पक्षाचे लोक त्या ठिकाणी आहेत. आणि मलासुद्धा त्या कृती समितीने निमंत्रण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून त्या कार्यक्रमाला मी जात आहे. पण तुम्ही शरद पवारांच्या स्वागतासाठी प्रत्यक्ष विमानतळावरती दाखल झालेला आहात. बंडानंतर पहिल्यांदाच तुमची आणि पवारांची भेट होती आहे. नाही साहेब, इथं येत आहेत म्हणल्यानंतर सर्व पक्षाची मंडळी इथे या ठिकाणी आलेली आहे. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटी ने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78 25 89 36 02 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आणि हे आपण हे साहेबांचं आम्ही सगळ्यांनीच आम्ही साहेबांना आम्ही मानतो. साहेबांचे आम्ही मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी आहोत. आणि आपल्या जिल्ह्यात येत आहेत साहेब, आपल्या घरी येत आहेत साहेब, म्हणल्यानंतर त्यांचं स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे. स्वागत करणं कर्तव्य आहे, मात्र दुसऱ्या बाजूला तुम्ही जे बंड केलं होतं किंवा शरद पवारांपासून फुटला होतात, ती एक किनार या सगळ्या स्वागताला असणार. हे बघा, गेली 50-60 वर्ष आदरणीय पवारसाहेबांनी ज्या पद्धतीनं काम केलंय की सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलंय. साहेबांची सकाळी सुरुवात हे 7 त्या ठिकाणी होते. आम्ही त्यांच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते असल्यामुळं आम्हीसुद्धा जी काही भूमिका घेतली आहे ती काम करण्यासाठी घेतलेली आहे. आम्हाला महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं आहे. आज नरेंद्र मोदी साहेब जसं देशामध्ये काम करतायत, माननीय अजितदादा पवारसाहेब जसं राज्यामध्ये, देवेंद्र फडणवीस साहेब जसं राज्यामध्ये मुख्यमंत्री, जसं राज्यामध्ये ज्या पद्धतीनं काम करत, तशा पद्धतीनं आम्हाला काम करून जनतेला दाखवून द्यायचं की हा महाराष्ट्र आम्ही खूप पुढे नेतो आहे. भूकंपाचं आज 30 वर्ष पूर्ण होत आहेत. तुमचा मतदारसंघ उदगीर आहे, ज्यावेळेला भूकंप झाला त्यावेळेला उदगीर असेल, अहमदपूर असेल, हे तालुकेसुद्धा मोठ्या प्रमाणात हादरले होते. तिकडे जीवितहानी जरी झाली नसली तर जो धक्का होता तो सुद्धा मोठा होता. तर जेव्हा धक्का बसला होता त्यावेळेला नक्की तुम्ही काय करत होतात, तसा धक्का तुम्हाला कसा अनुभवला, त्यावेळच्या तुमच्या काय आठवणी आहेत? 1993 ज्यावेळेस पहाटेचा गणपती विसर्जन झाल्यानंतर आम्ही झोपलो होतो आणि झोपल्यानंतर ज्यावेळेस हादरत होतं त्यावेळेस आम्हाला पहिल्यांदा तर एक भूकंप काय असतो हे माहीतच नव्हतं. आणि मग थोडंसं हादरल्यानंतर काय व्हायला नेमकं काहीच कळायला तयार नाही. आणि मग ज्यावेळेस आकाशवाणीवरून बातम्या आल्या की किल्लारी येथे मोठा भूकंप झालेला आहे आणि मोठी जीवितहानी त्या ठिकाणी झालेली आहे, आणि आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते होतो, युवक काँग्रेसमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो. आणि मग लागलीच आम्ही पवारसाहेब जसं लगेच 6:00 मुंबईतून विमान काढून सोलापूर मार्गे किल्लारीला त्या ठिकाणी पोहोचले. आम्हीसुद्धा 7:30-8 आम्ही त्या किल्लारी गावामध्ये त्या ठिकाणी पोहोचलो. भयानक परिस्थिती त्या ठिकाणची होती. म्हणजे तो जर काळ आता आठवला तर एक मनाला अशा वेदना त्या ठिकाणी होतात की असे एकावर एक म्हणजे मातीखाली ढिगाऱ्याखाली खूप मोठे लोक अडकलेले होते. काही लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला होता, अनेक लोक त्या ठिकाणी जखमी त्या ठिकाणी झाले होते, लहान लेकरंच्या रडण्याच्या किंकळ्या त्या ठिकाणी होत्या. खूप म्हणजे त्यावेळेस म्हणजे वेदना देणाऱ्या मनाला गोष्टी होत्या. पण आदरणीय पवारसाहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री असल्यामुळं खूप मोठं काम पवारसाहेबांनी त्या ठिकाणी केलं होतं. म्हणूनच तो आज कृतज्ञता सोहळा त्या ठिकाणी पवारसाहेबाचा करण्याचा तिथल्या जनतेने त्या ठिकाणी ठरवलेला आहे आणि आम्हा सगळ्याला त्या ठिकाणी बोलवलं आहे आणि म्हणून त्या कार्यक्रमाला आम्ही जात आहोत. नुकताच गणपती उत्सव साजरा झाला, या गणपतीमध्ये अजित पवार हे फडणवीसांच्या घरी गणपतीला भेट द्यायला गेले होते, मात्र एकनाथ शिंदेंच्या घरी ते काही भेट द्यायला गेले नाहीत, त्यामुळे एक वेगळी चर्चा सुरू आहे. नाही त्याच्यावरती मला काय मला माहिती नाही खरं तर, म्हणजे गेलेत का नाही मला माहिती नव्हते. पण आम्ही सगळेजण आम्ही त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल साहेब आम्ही सगळेजण त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या इथे गेलो होतो, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या इथे गेलो होतो, आम्ही सगळ्यांच्या घरी त्या ठिकाणी भेटी द्यायला गेलो होतो. अजित पवार गेले नाही त्यामुळे मुख्यमंत्री आणि अजित पवार दुरावा वाढतोय असं वाटतं का? नाही नाही, अजिबात आमच्या मंत्रिमंडळामध्ये आमच्या सरकारमध्ये एकमेकाचा दुरावा नसेल. दादा आता गेलेत का नाही मला तर माहिती नाही, तरी पण दादा सतत कामात असतात आणि कुठेतरी काम असल्यामुळं तुम्ही जे म्हणताय ते खरं मानून
ते गेले नसतील असं मला वाटतं. पण दादा कधीही असलं काही करत नाहीत, जे असतं त्यांचं रोकठोक त्या ठिकाणचं असतं आणि त्याच्यामुळं दादा कुठल्या तरी मीटिंगमध्ये असतील असं मला वाटतं. तर हे होते संजय बनसुडे यांनी आपली भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.